Oscar. Am ceasul yoga Prashant Nike. Jatso Goincha sanskrutik, samajik, shaikshanik ani rajki kshetran suddha ek naam asa. Vidyarthi chalvali pasun atmere lokamadhe satat ashili hi ek vyakti mai vivid karanastav asko jayne ki jate janna goyak 50% bhurgyachi bas savlatico vishay jan suru zalo tya vayat ani mothe andolan kele tyachi barobar ani kai lok ashile mohandas lojekar sarke sandesh putulesai uldas nai te amche kankonche tya vela khuncha tari higher secondary ko college ek shiktale parantu gaoncha bhurgyanchi shikshanachi soyo savlati hang nashilyo 12 che 12 nuktis suruvat jali 75 patli gazali e suruvat jali ti ani tyanantar fulli shikshana khatir ek tar madgao uspa ashile panje uspa ashile arthik drishtya je kamkot asat tya bhurgyan bus pravas karun vaso khup kathin kaam ashile shivay mothi pramana khasgi busiso hanga dhandho chaltalo kadamba bus seva ji da ti sadharanpane 1980 chi nantar asti velar prashant naik ani taji sangati Desmond DeCosta hotelcha tya velar leader ashilo tyancha ya sagyas tarnar yuvakani vidyarthyani mhanje ami ek mothi progressive student union aji namas sakal ek mothi chalvar goyambhar chalu keli ani ashman patam jani sarkar sudhar uropa sarki kaam tya vela ya sanghatnecha madhyamatyan jale ani vidyarthyanchi ji dirgha kala pasunchi magni ashili mhanje tya vela sudhar ashili ti magni 50% bus fare bus savlat hi tya vela tanka mhelopa khatir ja ja vidyarthyani tras kadle yogdan dile parishram ghetle chalvar keli andolana keli त्यावर बऱ्याचशा वेळा ते भीतर सुद्धान पडल्या पोलिसाकडे त्यांनी मार खाला तरी सुद्धान जी मागणी आशिली ती शेवटपर्यंत आणि वेली आणि आयज जे भुरग्यांक 50% विद्यार्थ्यांक बस सवलत जी मेळटा ताजी फाटल्यान प्रशांत नायकाचे खूब व्हड योगदान असा प्रशांत हे तुम्ही पळय त्या वेळार ही चळवळ सुरुवात केली आज आमकां पळोवपाक गेलो जाल्यार आज चळवळी तशी मोठ्या प्रमाणात झाली दिसना पण तुम्ही पळी चळवळ ही सुरू केली ती तुमची फाटल्यान अशी आणि कोणाचो असो पाठिंबा शिरलो काय तुमकाच दिसून तुम्ही केले की भुरग्या खातीर युवक भुरग्या विद्यार्थ्या खातीर किती आपली करपा जाय म्हणून एक म्हणजे एक दुरुस्ती करता हूं की जी जी चळवळ 50% बस सवलत विद्यार्थी आंदोलन झाले ते अखिल गोय विद्यार्थी संघटनेच्या ऑल गोवा स्टुडंट्स युनियनच्या नावाचे 1978 19 बेसिकली असं जातालें की हांव एक कुळवाड्या भुरगो शेतकार आलो आणि असे ग्रामीण जो भाग असा पेडणे सत्तरी सांगे दिवचल काणकोण फोणे ह्या म्हालातल्या चड करून शेतकरी कुटुंबातल्या भुरग्यांक तिकेटीचे पैसे देऊन मडगाव वा पणजी वा म्हापसा धाडप हे सामके त्रासात जाताले त्यांना इन मीन तीन कॉलेजी गोंया भितर मडगाव दोन कार्मेल एक एमईएस एक म्हापशा दोन पणजी दोन इतल्योच कॉलेजी सो पेडणेच्या भुरग्यांक एकतर म्हापसा येवचे पडटले पणजी येवचे पडटले आमच्या भुरग्यांक एकतर मडगाव वचचे पडटले पणजी वचचे पडटले त्या वेळाचेर म्हाका याद जाता की बसीचे तिकेट 4 रुपया हांगच्यान मडगाव आशिल्ले आणि म्हाजी बापायक 4 रुपया दिवपाक परवडनाशिल्ले त्या वेळाचेर कित्याक 2-3 भुरगीं शिकताले असे कित्येक कुटुंब आशिल्ली ज्या गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्यांक 10वेनंतरचे शिक्षण घेवप मुश्कील आशिल्लें कित्याक खूब कडेन हायर सेकंडरी बीन आशिल्ल्यो म्हणून संपूर्ण गोंयची विद्यार्थी लिडरशीप एक जाली आयरिश रॉड्रिगीस घे दिलीप बोरकार घे सतीश सोनक घे बेर्नाबे सापेगो घे डेजमंड डिकोस्टा घे असे खूब नांव खूब असतात मोहनदास लोलेकर त्यांना जनरल सेक्रेटरी आशिल्लो चोगले कॉलेजीचो सो असे विद्यार्थी एक जाल्यान तांणी डिसाईड केले की आणि त्यांना प्रायव्हेट बस लॉबीचो संबंध पगडो आशिल्लो सारको आणि तांणी डिसाईड केले की हे विद्यार्थी आंदोलन करपाचे आणि मागीर फर्स्ट म्हाका दिसता अशें आंदोलन की ज्या वेळाचेर संपूर्ण गोंय बंद केले कित्येक विद्यार्थी भितर पडले लाठीचार्ज झालो घेराव झाले हे सगळे जाऊन लास्टाक 9 जानेवारी 1979 दिसाक 50% बस सवलत त्यांनाचे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्री शशिकलाताई काकोडकर आणि जाहीर केले नाही हे पण झाले पण नाही त्या वेळात तुम्ही म्हणतात की अखिल गोवा विद्यार्थी संघटनेच्या मार्फत हे आंदोलन सुरू झाले
पण मागी प्रोग्रेसिव्ह स्टुडंट युनियन खंय केन्ना जन्म आयली? ना, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स 1980 जन्म आयली. ताजे नंतरची आंदोलना, ताजे नंतरचे मार्क्स स्कँडल हे आंदोलन, ते बी अखिल गोवा विद्यार्थी संघटनेच्या नावानच झाले. ते एक वडले आंदोलन झाले आणि 1980-81 दरम्यान प्रागतिक विद्यार्थी संघटना, प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन, आम्ही मात्र फारकत घेतली. बिकॉज खूपदा असं जाता की एखाद्या विद्यार्थी संघटनेतल्या फाटल्याने एक राजकीय शक्ती उभी जाता. सो आमकां विद्यार्थी संघटना ही राजकीय पक्षापासून अलिप्त दौरपाक जाय आशिल्ले, ताका लागून आमी प्रागतिक विद्यार्थी संघटना प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स युनियन मुखार आयिल्लो, विद्यार्थी चळवळींतल्यान मुखार आयिल्ली व्यक्ती. राजकीय हाजे पासून ही विद्यार्थी चळवळ पेल्यान दवरपाक जाय, तुमची पहिल्याची मोख आशिल्ली. आता तर पहिल्या तू सामको राजकीय क्षेत्राक वावुरता, म्हणजे एक त्यांनाची तुगेली जी तत्वां किंवा त्यांनाचे जे विचार असा ते बदलला अशें तुका दिसना? हय, कितें जाता, राष्ट्राक शेवटाक संपूर्ण तूं जे कितें करता ऑर समाजाक जे कितें जाय ते लास्टाक राजकारणाचेरच अवलंबून आसता. जे सरकार सत्तेर येता ते सरकार डिसायड करता की आपूण समाजा खातीर कितें करपाचें, कितें सोयी सवलती दिवपाच्यो, कसल्यो स्किम्स हाडपाच्यो, कशे तरेचें इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करपाचें, हें सगळें राष्ट्राक पयशांची चावी सरकारा कडेन उरता. आनी सरकार जें डिसायड करता त्या प्रमाणे जाता. पयर आमगे सरकारान पळय भुमीपुत्र बील हाडले, आतां लोकांनी विरोध केलो म्हणटे कचरा पेटी उडयली म्हण सांग, पूण अदरवायज सरकाराची तकली येता तर कशी हो गजाल्यो भुमीपुत्र बील म्हणटे. पण लास्टाक सरकार ठरयता की खंयचे कायदे करपाचे, कसले कानून करपाचे, आनी ताका लागून सरकारा भितर आसप ऑर सरकाराचेर दबाव वाडपा खातीर ग्रुप तयार करप वो महत्वाचो मुद्दा. ताका लागून हांव मागीर राजकीय क्षेत्रा भितर आयलो. अजीत बाब ताजे पयली आनी एक गजाल सांगता, त्या वेळाचेर गोंयांत विद्यार्थी संघटना इतली पावरफूल आशिल्ली की ताका ऑपोजिशन पार्टी म्हण समजताले. गोंया भितर दोन मंत्र्यांक राजिनामे दिवचे पडले, तांचे पद सोडचे पडले केवळ विद्यार्थी संघटनेच्या प्रखर आंदोलना लागून. तातूंत भितर एक फ्रांसीस सार्दीन आसा 1980 भितर मार्क्स स्कँडला खातीर, आनी 1984 भितर हरीश जाटे जेणे कॅपिटेशन कॉलेज फर्स्ट गोंया भितर हाडली, ती कॉलेज बंद उडयली ती उडयली आमी, पण हरीश जाटेक शिक्षण मंत्री पदाचो राजिनामो दिवचो पडलो. आज तुका ही विद्यार्थी चळवळ खंय तरी शेणत गेलो अशी तुका दिसना? सामकी टोटल विद्यार्थी चळवळ. म्हाका दिसताले की ज्या पयर जे PWD जॉबाचे स्कँडल झाले आणि ज्या प्रमाणे जॉब विकले आणि ज्याचो उहापो सगळ्या माध्यमांनी केलो आणि खुद्द सरकारी पक्षातल्या आमदारांनी मंत्र्याचेर आरोप केले की 30-30 लाख घेऊन जॉब विकला म्हण, आमच्या वेळाचेर जर आशिल्ले गोंयचे सगळे इंजिनियरिंग कॉलेजीचे भुरगे दुसरे दीस रस्त्यार येत आशिल्ले. दुर्दैवान आज एकही इंजिनियरिंग कॉलेजीच्या भुरग्यांनी ताजे बद्दल ब्र काढला ही शोकांतिका. आमच्या वेळाचेर जाल्ल्यो 5-6 इंजिनियरिंग कॉलेज आसा पळय, तांचे भुरगे दुसरे दीस रस्त्यार येवन रस्ता रोको करता आशिल्ले, मंत्र्याक घेराव घालता आशिल्ले, सरकाराच्या नाकी नो हाडटा आशिल्ले. पण दुर्दैवान तुम्ही उदोर सांगता सारखी सांगले की राजकीय हा जो भितर विद्यार्थी चळवळी भितर येऊ नजो म्हणून तुम्ही तातूंतल्यान फारकत घेतली. आताचे जे युवक आसात किंवा विद्यार्थी आसात ते खंयच्या तरी राजकीय पक्षा कडेन सामके बांधील आसा अशें दिसता तुका, ताका लागून चळवळी बिळवळी जायनात? ना, नॉर्मली तांचे भितर ती जाणच ना. विद्यार्थी चळवळी राजकीय पक्षाच्या आसात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आसा, भारतीय जनता पक्षाची, काँग्रेसीची NSUI आसा, अश्यो वेगवेगळ्यो SFI आसा, पण प्रॅक्टिकली ह्यो विद्यार्थी चळवळी कितें करता ते दिसनात. ते तांचे दर्शन एकदा जाता निवडणुकीच्या टायमाचेर, युनिव्हर्सिटीचे जेन्ना इलेक्शन असतात तेन्ना तांचे दर्शन जाता. ना म्हणल्यार NSUI कांय विद्यार्थी रिलेटेड विशय घेतलात आनी ताजे संबंद आंदोलन केला, पूण सामके खूप कमी प्रमाणात. संपूर्ण गोंयांतलो विद्यार्थी तुमचे फाटल्यान एकवटिल्लो अशें एकूय आंदोलन ह्या दिसांनी जाल्लें पळोवपाक मेळना. बरें आसा, आमी वेगळ्या विशयाचेर वचूया. आमी आतां विद्यार्थी चळवळीच्या नंतर तुमचो मोठो जर वावर जर जाला जायत तो शैक्षणीक क्षेत्रांत जाला. जी आमची गांवची तुजी गांवची जे निराकार एज्युकेशन संस्था जी आसा त्या संस्थेची जबाबदारी तुवें सांबाळ्ळी आणि उपरांत हायर सेकेंडरी म्हणा किंवा टुडल हायस्कूल किंवा बाकीच्यो हे पळय तुम्ही स्टार्ट केले ताजे फाटल्यान कोणाचो तुमकां चड पाठिंबो मेळ्ळो हे करता आसतना? गांवच्या लोकांचो मेळ्ळो, समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचो मेळ्ळो, शिक्षण तज्ञांचो मेळ्ळो काय सरकाराचो मेळ्ळो? सगळ्यांचोच. तुका हे जर एखादी संस्था अशी तरेन बांदची आसता जाल्यार सगळ्यांक बरोबर घेवन येवचे पडटा. एक मुख्य म्हणल्यार हांव ती संस्था हेड करता अध्यक्ष म्हणून, पण म्हाजे बरोबर म्हाज्याच्या चड धडपडीन सुद्दां काम करपी एक टीम आसा म्हणून हे आज जाले. तातूंत भितर प्रसाद लोलयेकर आसा, अशे कितले जाण आशिल्ले सुरवातीच्या काळांत ज्यांनी
जवळजवळ 30 वर्षां पहिले आम्ही संस्था ताब्यात घेतली बिकॉज आमच्या शाळेची स्ट्रेंथ देवत आशिल्ली. शाळा जी नावा रूपाक आशिल्ली संपूर्ण गोंया भितर पहिलो दुसरो तिसरो पाचवो नंबर घेवपी शाळा मातशी शाळेची दर्जो खालोवपाक लागलो. त्या वेळाचेर आमचे सारखे 20 ते 30 वयोगटांतल्या विद्यार्थ्यांनी जे एक्स स्टुडंट आशिल्ले ते एकठांय जाले आनी तांणी ठरयले की संस्था जर बारगार हाडटलो जाल्यार आमी भितर घुसपाक जाय आनी आमी संस्था चलोवपाक आमकां आमचे कडेन घेवपाक जाय. आनी ताका लागून आमी ती संस्था जवळजवळ 30-31 वर्सां पयलीं ताब्यांत घेतली. घेतकीर आमी विदीन 2 वर्सां भितर आमी SS सांगले हायर सेकेंडरी सुरू केली 1993 दरम्यान. 1998 आमी तुडल हायस्कूल सुरू केले आनी ताजे नंतर 2012 आमी निराकार प्रायमरी तुडल आनी निराकार प्रायमरी दापट माशे हांगा 2 प्राथमीक विद्यालयां सुरू केली. आज जवळजवळ 1000 विद्यार्थी आमच्या ह्या सगळ्या शैक्षणीक संस्था भितर शिकता. आमी अशें पळयलां की काणकोणच्या बऱ्याच शैक्षणीक संस्था मध्ये जेन्ना कार्यकारिणीची निवड जाता ती निवडणूक जाता इलेक्शन म्हणजे पॅनल केले वता तुमची संस्थेक असं केन्ना असं प्रसंग बी आला? केन्नाच ना. हांव प्रत्येक जनरल बॉडी सांगता जेका कोणाक फाल्यां निराकार एज्युकेशन सोसायटी हेड करपाक जाय ताणें हेड करपाक कसलेंच हें ना. इनफॅक्ट गेल्या 2-3 जनरल बॉडी भितर म्हाका लिटरली सांगला की तूं सोडनाका आनी तूं राव म्हणाका. आय हॅव एब्सोल्युटली नो प्रॉब्लेम कित्याक म्हाका दिसता की बॅटन पास जावपाक जाय दुसऱ्यांनी बी येवपाक जाय पूण येदी व्हडल्या शैक्षणीक संस्थेची जबाबदारी घेवप आनी तें काम मुखार व्हरप हाजे खातीर तुका एक कमिटमेंट लागता. तुका तुज्या 305 वर्सांतल्या 365 दिसांतले मिनिमम 100 दीस संस्थे खातीर दिवचे पडटात. एज्युकेशन डिपार्टमेंटा भितर कमीत कमी तुका 50 ते 60 वचचे पडटा आनी 50 ते 60 सगळ्या वेगवेगळ्या संस्थांच्यो मिटिंग्यो पालक शिक्षक संघाच्यो बैठक्यो कार्यकारिणीची बसका शिक्षकाच्यो बसका हाजे खातीर जवळजवळ 50 दिवस. तूं आतां हाज्या राजकीय क्षेत्रांत गेल्या उपरांत तूं आतां गोवा फॉरवर्डाचे पदाधिकारी म्हणून काम करता. त्या राजकारणाचो तुझ्या संस्थे कडेन केन्नाय तुका वायट प्रसंग बी केन्ना आयला किंवा राजकारण केन्ना तातूंत आयला? दुरान्वये सुद्दां हांव तो संबंद दवरना. हांव जेन्ना म्हज्या शैक्षणीक संस्थे कडेन संबंदीत कितें काम आसा तेन्ना म्हाजी राजकीय चपलां भायर काडून दवरता आनी भितर सरता. हांव म्हाज्या संस्थे भितर केन्नाच राजकारण हाडपाक दिलें ना. आमी केन्नाच राजकारण हाडपाक दिलें ना संस्थे भितर खंयच्याच प्रकारचे. ताका लागूनच आज पर्यंत ही संस्था युनायटेड उरला आनी इतल्या भरभराटी घेवपाक शकला. गांवडोंगरी सारख्या भागा भितर शाळा सुरू करतना एकमेव उद्दिश्ट आशिल्ले की तेन्ना थंयच्या सरकारी शाळेचो निकाल 15% 17% 20% 22% येतालो. आज सरकारी शाळे निकाल पळय कॉम्पिटिशन जाले आनी सरकारी शाळे बी इम्प्रूव्ह जाली. 92-93% मार्क घेवन गांवडोंगरी खोतीगांवचो वेळीप समाजातलो भुरगो जेन्ना पास जाता तेन्ना तांच्या फॅमिलीक जितलो आनंद जाता ताच्या पेक्षा डबल आनंद म्हाका जाता की आमच्या संस्थेक लागून आज वेळीप समाजातलो भुरगो 92-93% मार्क घेवपाक शकलो. आमचे कित्येक भुरगे वेगवेगळे इंजिनियरींग मेडिकल ह्या वेगवेगळ्या हातूं भितर गेल्ले आसात आमच्या स्कुलांतल्यान पास आवट जावन गेल्ले. तुगे जन्मभूमी तुजी काणकोण माशे शिक्षणा खातीर तूं मडगांव गेलो आनी मडगांव तुज्या कर्मभूमी जालो. तातूंतल्यान तूं राजकीय क्षेत्रांत गेलो सांस्कृतीक क्षेत्रांत गेलो. तुवें बरीचशीं वर्सां मडगांवच्या रविंद्र भवनाचें अध्यक्षपद भुशयलां. तें करतासतना तुका तूं ऑफकोर्स तूं सांस्कृतीक हातूंत आशिल्लोच पयलींसान पूण राजकीय क्षेत्रांत गेल्ल्यान तुका तें मेळ्ळें म्हाज्यान. हय, एक एकदां अशें जाता की तुका ही सगळी निवड जी आसा ती राजकीय सत्ताधारी पक्ष ठरयता. ह्यो सगळ्यो निवड ज्यो आसा पळय आनी आपल्यालो कोण तरी मनीस थंय दवरता. जेन्ना म्हाका आमी कोयलिशनाचे पार्टनर जाले गेल्या सरकारा भितर तेन्ना म्हाजे कडेन हें पद चलून आयलें म्हणटा तशें कित्याक म्हाजें सांस्कृतीक क्षेत्रांतलें काम बाकीचें पळोवन म्हाजे कडेन चलून आयलें आनी म्हाका दिसता की जी जबाबदारी आमचेर दिल्ली रविंद्र भवन दितना हांव अध्यक्ष आनी साईश पाळणेकर उपाध्यक्ष म्हण म्हाका दिसता ताका आमी योग्य न्याय दिलो. इनफॅक्ट म्हाका सगळ्यांच्या व्हडली सर्टिफिकेट तेन्नाचे कला आनी संस्कृती मंत्री गोविंद गावडेन जाहीर सभे भितर सांगले की आज रविंद्र भवनाचो दर्जो कला अकादमीच्या दर्जा कडेन पावलो म्हण. हेजे व्हडल्यांनी ह्या कला अकादमी वॉज कन्सिडर्ड एज द मेन स्टेटांतली आनी टॉप संस्था. आमी ज्या तरेचे प्रोग्राम थंय हाडले ज्या तरेच्यो कार्यशाळा केल्यो ज्या तरेन ती संस्था नांवां रुपां हाडली रविंद्र भवन 2-2.5 वर्सांच्या काळा भितर की ताका लागून गोविंद गावडेन हे स्टेटमेंट केले त्या वेळार. तुमी आज जो आमचो इस्दोर फर्नांडीस जो राजकारणाक आसा सादारणपणे 1994 बरोबर न्ही तो एक पणजी आसतालो नगरसेवक म्हणून त्या वेळार तुमी ताका
पैंगीण कॉन्स्टिट्युएसींतल्यान निवडणुकी खातीर हाडलो आनी तातूंत तुजे एक हातभार आसा. ती परिस्थिती कित्याक लागून तेन्ना निर्माण जाली की हांगा जगदीश आचार्या सारको मनीस आशिल्लो वासू पायक गांवकार सारको आशिल्लो अशें आसतना तूं उल्हास नायक म्हणा की मोहदा ह्या लोकांनी चड तातूंत हे घेवन भाग घेवन ताका तुमी हाडलो परिस्थिती कित्याक निर्माण जाली पणजे अशी ताका हांगा हाडपाची. 1977 सावन वासू पायक गांवकार सतत निवडून येता आनी ज्या तरेचे नेतृत्व ह्या मतदारसंघात दिवपाक जाय आशिल्ले तशें म्हाका दिसता वासू इज नॉन कॉन्ट्रोवर्शियल पर्सन तसो. पूण कांय धडक जे कार्यक्रम राबोवपाक आशिल्ले ते राबोवप ताचे कडेन शक्य जाले ना. जगदीश आचार्य बी त्याच वेळाचेर ताचे नंतरच्या काळा भितर पैंगीण पंचायतीचो सरपंच म्हणून नेतृत्व उबारे येताले. आमी हांव मोहनदास आनी उल्हास नायक हे तिगी जाण एक चळवळींतल्यान आयिल्ले मनीस आनी आमकां दिसताले की ह्या राजकारणा भितर भितर पडया आनी एक नवी कितें तरी बदल करया काणकोणचे खातीर. पूण आमी तिगी जाण भिके कंगाल आशिल्ले, तिगे कडेन पयशे बिशे कांयच नाशिल्ले. ताका लागून आमचे भितर एक चर्चा जाली आनी म्हणलें की त्या वेळाचेर इजदोर हो पणजे भितर मातसो नांवार उपाय आयिल्लो आशिल्लो. दो तेका काणकोणा कोण वळखनाशिल्ले सामके, ताजे वाड्यार सुद्दां सगळे लोक वळखनाशिल्ले. तरी आसतना आमी ताका हाडलो आनी तो एक सामुहीक निर्णय आशिल्लो की ह्या खेपे आमी इजदोर फेर्नांडिसाक अपक्ष म्हण दवरया. हो एकट्या प्रशांताचो, एकट्या उल्हासाचो ओर एकट्या मोहनदासाचो नाशिल्लो. तातूंत भितर अजय लोलयेकर आशिल्लो, बाकीचे खूब जाण आशिल्ले आनी तो सामुहीक निर्णय दवरलो खरो अपक्ष म्हणून. रोखडीच फारकत घेतली ताजे कडच्यान? हांवें फारकत घेवपाक कारण म्हाजे कांय तात्वीक मतभेद जाले ताजे कडेन जाची हांव हे हांगा करना उच्चारण. पण कांय तात्वीक मतभेदा लागून 1994 एकच निवडणुकेक हांव इजदोर फेर्नांडिसा बरोबर राविल्लो. 1999 जी हांवें फारकत घेतली इजदोर फेर्नांडिसा कडेन ती आज पर्यंत चालू आसा. कित्याक ताजे नंतर तर ताजो जेन्ना तो निवडून आयलो तेन्ना ताणें मोठो कहर जाल्लो हातूंत भितर आमच्या म्हळ्यार ज्यो वायट प्रवृत्ती आमच्या राजकारणा भितर नाशिल्ल्यो त्यो प्रवृत्ती इजदोराच्या रुपान काणकोणच्या मतदारसंघा भितर आयल्यो त्या वेळाचेर. सो तुम्ही ताजे पासून मागीर फरकत घेतली सारखे. आता ताजे नंतरच्या दोन तीन निवडणुको तो बऱ्याच वेळा रावला, बऱ्याच वेळा जिंकलाय बी. पूण जितले प्रमाणात तुम्ही ताजे बरोबर रावपाक जाय तें रावलो ना आणि इवन ह्या वर्षाच्या काणकोणच्या राजकारणाक बी तुम्ही व्हडलेशें लक्ष दिलं ना. आता तुमकां ह्या निवडणुकीच्या वेळार बरोबर 22 निवडणुकीच्या वेळार ह्या निवडणुकीक भाग घेवपाचे अशें कित्याक दिसले आनी त्या पद्दतीन तुवें मागीर ते संबंद मतदारसंघात तुवें परिवर्तन यात्रा सुरवात केली गांवचेर जाय म्हणून कित्या खातीर दिसले आनी तुगे एकंदर ह्या हातूंतल्यान तुवें कितपत काम केलें? एक म्हळ्यार हांव ताजे नंतरच्या वेगवेगळ्या निवडणुकेक जरी सक्रीयपणान नाशिल्लो तरी आसतना हांव म्हाजो वांटो आशिल्लो वेगवेगळ्या उमेदवारां खातीर. ह्या खेपेक अशी एक भावना जाली आमच्या सगळ्या मित्र मंडळीची की प्रशांत तूं इतलो राजकीय क्षेत्रांत काम करता तेन्ना तूं काणकोणा भितर प्रयत्न कर. आनी हो प्रयत्न हांव एक वर्सा पयलें करपाचो आशिल्लो पूण चुकून म्हाका काळजाचे एटॅक आयलो, हार्ट एटॅक आयलो आनी ताका लागून म्हाजें तें डिले जालें. पूण ताजे नंतर ठरलेलें एकदां जर घुसतलो जर जायत जाल्यार तुवें तन मन धनान वचपाक जाय, सामको फुल्ली डॅडिकेट जावन वचपाक जाय म्हण हांव मे 2021 तेन्ना सांजो भितर आयलो पळय तेन्ना हांवें असो धडाका लायलो की संपूर्ण आगोंद, गांवडोगरी ह्या भागांनी पयली मिटींग घेतल्यो. एक ऑफीस इनॉग्रेशनाची कार्यावळ 28 ऑगस्टा जी जाली पळय तिदी ऑफीस इनॉग्रेशनाची कार्यावळ आनी आनी काणकोणा हेजे पयली जाली अशी दिसना म्हाका. एक मॅसिव्ह जवळ 700-800 लोकांचो जमाव आनी एक पावरफूल प्रेझेंटेशन त्या दीस एक गोवा फॉरवर्ड पक्षाचे हांवें काणकोणा भितर केलें. म्हाजो एकमेव उद्देश ह्या राजकारणा भितर काणकोण स्पेसिफीक केले आतां येवपाचो इतलें काणकोणाक अजून पर्यंत बॅकवर्ड म्हणटा तेका काणकोणा पिकता पूण ते विकना सारके. काणकोणची मिरसांग देशभर फामाद आसा पूण ब्रँडींग जालो ना तेजे अजून पर्यंत आनी ताका लागून तेजे मार्केटींग जायना. काणकोणा भितर इतले तरेचे पदार्थ जातात पूण तेजे मार्केटींग जायना. काणकोण टुरिजम संपूर्ण कोस्टल टुरिजम बेल्ट आसा पूण प्रत्येक वेळार CRZ हे ते येवन प्रत्येक वेळाचेर कितें जोडपाच्या टायमाचेर परतो ताजो निसंतान जाता, धंद्याचे निसंतान जाता, टॅक्सीवाल्यांक त्रास जाता. सो सगळे जे हे घटक आसा पळय तांकां गेल्या कांय वर्सांनी कंटिन्युअसली तांचेर जे प्रसंग आयले, उपासमारीचे प्रसंग आयले, ह्या सगळ्यांक एक निवारण करपा खातीर आनी एक बरें नेतृत्व काणकोणकारांचे जावचे ह्या दृश्टीन हांव राजकारणांत. तुवें बरोबर आसा, परिवर्तन यात्रे सकल जवळ जर तुवें सांगलें त्या बद्दल 50 ते 60 दीस तूं भोंवलो सगळे कडेन आनी हांगची लोकांच्यो समस्या प्रॉब्लेम तुवें समजून घेतले. पूण जेन्ना काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाची एलायन्स युती जाली
त्यांना बऱ्याच लोकांना दिसतालं की हो मतदारसंघ असतो गोवा फोर्टा खातीर सोडचो आणि जे तुम्ही काम केले असा ते तुकू त्याची उमेदवारी दिवची खूप अडकण हे पण युतीच्या राजकारणा भितर केन्ना खंयचो मतदारसंघ तुका मेळत आणि खंयचो मेळत ना हातूंत भितर शाश्वती उरना. पण हांव एक कबूल करता की आमचे नेतृत्व मातशें कमी पडले की आमकां हो मतदारसंघ राखून दवरपा खातीर गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेतृत्व कमी कळ्ळें आनी ताका लागून हो मतदारसंघ गोवा फॉरवर्डाक मेळना अशी म्हाजी ठाम. तूं गोवा फॉरवर्डाक हो तुका मतदारसंघ मेळना, परंतु शेवटी तूं इतलें काम केल्लें लोकां मरे तूं गेलो, युवक तुजे बरोबर आशिल्ले, तुवें ऑफिस उद्घाटना जे 700-800 लोक हाडले म्हणटा ते बरोबर आमी पळयल्या ते. अशें आसतना युतीचो धर्म पाळून तूं आज त्या काँग्रेसीच्या उमेदवारा बरोबर भोंवता पळय न्ही, तूं लोकां मऱ्या वता ज्या मतदारा मऱ्या तूं गेल्लो की आपूण ह्या निवडणुकी रावतलो आपल्याचे सिंबल हे आसतले म्हणून, त्या मतदारांक तूं आतां कशे पद्दतीन कन्विन्स करता आनी कितें तुका अनुभव येता थंय गेल्ले कडेन? एक म्हळ्यार सुरवातीन जेन्ना परिवर्तन यात्रा 2 ऑक्टोबराक स्टार्ट केल्ली तेन्ना हांवें डायरेक्टली सांगिल्लें की हांव गोवा फॉरवर्डाचो उमेदवार आसतलो म्हणून. पण ज्या दीस गोवा फॉरवर्डाची काँग्रेसीची युती जाली तेजे नंतर हांवें सांगपाक सुरवात केली हांव तर एक तर गोवा फॉरवर्डाचो आसतलो जाल्यार काँग्रेसीचो उमेदवार आसतलो. सो सायझेबल लोकां म्हऱ्याक हांव युतीचो उमेदवार म्हण गेला. 70% जे कवर केलो पळय तातूंतले जवळ जवळ शेवटच्या टप्प्या भितर 20% हांवें युतीचो उमेदवार म्हण केलो. आतां सगळ्यां प्रश्न आसा सिंबॉल बिंबॉल तुवें तेन्ना सांगलें नाशिल्लें? सांगिल्लें पयलीं सिंबॉल, पयलीं हांवें नाल्ल म्हण म्हाका सिंबॉल म्हण सांगिल्लें, ताजे नंतर सांगिल्लें नाल्ल आसतलो ना जाल्यार हात आसतलो अशेंय बी सांगिल्लें हांवें. पूण ज्या मतदार म्हाजे कडेन ज्या प्रमाणान आकर्शीत जाल्ले त्या वेळाचेर आनी तांकां दिसतालें काणकोणा एक प्रशांता सारकें नवें नेतृत्व येवचें, तांकां ज्या दीस तिकेट डिक्लेर जाली की तांचे खातीर तो शॉक आशिल्लो की प्रशांतान इतलें काम करून सुद्दां प्रशांताक तिकेट मेळना. म्हणल्यार ताका एक तर गोवा फॉरवर्डची मेळची नाल्यार काँग्रेसीची मेळची अशी सगळ्यांची धारणा आशिल्ली. पूण ती मेळना म्हणटगीर संपूर्ण लोक शॉकां भितर गेले. पूण एक सांगता, म्हाका 2-3 दिसां भितर शिनाल आशिल्लें की म्हाका एखादी तिकेट मेळपाची ना. सो म्हाजी मेन कोर टीम जी आशिल्ली ताजी बसका हांवें तिकेट डिक्लेअर जावच्या 2 दीस पयलीं घेतिल्ली आनी त्या बसकेक हांवें तांचे कन्सेंट घेतिल्लें कितें करचें काय म्हण. हांवें म्हाजें हें सांगिल्लें की बाबा हांव तो अपक्ष रावपाचो, दुसऱ्या पक्षाची तिकेट, तृणमूल सारख्या पक्षाची तिकेट म्हाजी वाण्याकच आशिल्ली शेवटच्या क्षणा पर्यंत आशिल्ली. पण हांवें ते दुसऱ्या पक्षाची तिकेट घेवप, अपक्ष रावप आनी युतीचो धर्म तोडप हे माझ्या रक्तां भितर ना, माझ्या तत्वां भितर बसलं ते. दुसरी म्हाजी महत्वाचो मुद्दो आशिल्लो ह्या इलेक्शना भितर की हे भ्रश्ट बलात्कारी आनी बेमान भाजपा सरकार घरा कडेन धाडपाक जाय. भले प्रशांत आमदार जायना जाल्यार कोता येता, दुसरो कोणी आमदार जाल्यार कोता येता, प्रशांत आमदार जावचे पेक्षा हे सरकार घर धाडप ही माझी प्रायोरिटी आशिल्ली आणि ताका लागून हांव या युतीच्या उमेदवारा बरोबर आज सारखो ठाण मारलो. बरोबर आसा, तू स्वता आमदार जाय जाल्यार आता जो कोण जातले जावचे पेक्षा हे सरकार घर धाडप म्हणजे पळय तुझे हे आशिल्ले. आतां तूं पळोवपाक जर गेलो जायत जे जो जी व्यक्ती रमेश तवडकर भारतीय जनता पक्षातर्फे रावता निवडणूक लढयता, इजदूर फर्नांडीस अपक्ष लढयता आनी विजय पैकोत अपक्ष लढयता, हे तिगी जाण प्रस्थापीत अशे म्हळ्यार ज्यांनी 2-3 दा ते निवडून आयल्यात, हांगा तांणी सामके राज्य म्हणटा तशें केलां. अस्ते ह्या अशे परिस्थितींत जनार्दन भंडारी सारको नवो म्हळ्यार तो आनी महादेव देसाई दोगी जाण बरोबर वावुरताले आनी दोगांनी सांगिल्लें की कोणा एकट्या तिकेट मेळ उमेदवारी जरी मेळ जायत आमी बरोबर रावतले, परंतु जेन्ना जना भंडारीक काँग्रेसीची उमेदवारी मेळ्ळी तेन्ना आमचो महादेव देसाई पेल्यान गेलो. आनी महादेव देसाईचो असो आरोप आसा की जनार्दन भंडारीचे ग्रावंड लेवलाचेर काम ना, जे तुजे आशिल्ले, तूं प्रत्येक घरोघर भोंवला, जनार्दन भंडारीचे ग्रावंड लेवलाचेर काम नाशिल्ले अशें म्हणून तो म्हणटा महादेव. तुमकां कसो अनुभव आयलो गेल्ले कडेन? 2-3 गजाल्यो तुवें आतां जिवडीत केल्या त्यो. तातूंत भितर हे दिग्गज आसा म्हण, राजकारणा भितर कोण दिग्गज उरना. राजकारणा भितर जर दिग्गज आशिल्ले जाल्यार शशिकला ताई काकोडकर पण नाशिल्ली, बाबू नायक पण नाशिल्लो, लक्ष्मीकांत पार्सेकर पण नाशिल्लो. भले मोठे जे म्हणटाले की आमी केन्नाच पडपाक शकना म्हण तांचो पाडाव जाल्लो आसा. सो दिग्गज म्हणटो कोण ना, लास्टाक दिग्गज म्हणटे लोक आनी ते ठरयतात की कोण आपलो आमदार जावचो कोण आमदार जावचो. महादेव देसाईन जो आरोप केला त्या संदर्भात म्हाका दिसता की जनाक आतां आमी जेन्ना हाऊस टू हाऊस करतात ऑर कोपरा बैठका घेतात, वॉर्नर मिटींग्स घेतात, तेन्ना म्हाका क्लियर कट करता आमी विचारतात जना कोण कोण वळखतात. जर 100 लोक असले तातले 95 जाण हात वयर काडटात जना वळखता म्हणटात.
सो जना गेल्या कित्येक वर्षांक ज्या आंदोलनाच्या रूपान ओर बाकीच्या कामाला लोकांमध्ये असा जना राज्य पातळीचेर आंदोलन करता तशी काणकोणा खातीर केला न्ही ताणें जर जनान जर काणकोणच्या बस स्टँडार चुट्ट घातली नाशिल्ली जना आनी तांची टिमी जाल्यार पत्री पण नाशिल्ले जनान जर इंजिनियराक अँब्युलन्सांतल्यान व्हेल्लो नाशिल्लो जाल्यार नगरशेच्या रस्त्यार दामोर पण नाशिल्लो जनान जर इंजिनियराक उदक मेळना म्हण इंजिनियराक जर लॉक केल्लें नाशिल्लें जाल्यार उदकाची पुरवण त्या वेळाचेर जायनाशिल्ली जना जर कोविडाच्या टायमाचेर रातचो 2 वरांचेर सकाळीं सुद्दां जर ऑक्सिजन घेवन गेलो नाशिल्लो कित्येक लोकांचे प्राण वाचोवपाक जनालो हात आसा सो जना इज व्हेरी एक्टीव काणकोणा भितर आतां गेल्या 1 वर्साक तो चडसो एक्टीव राज्य पातळीचेर सो जनाचो ग्रावंड लेवलाचेर कॉन्टेक्ट ना म्हण ताका हांव सहमत ना जना काणकोणच्या प्रत्येक प्रश्ना कडेन समरस जावन जनान जन आंदोलन केल्ले आसात सो म्हाका दिसता की जना तसो लोकां कडेन सामको सामको आनी इनफॅक्ट ताजो येदो व्हडलो बेनिफीट जाता आज जर यूथ पावर जर आसा जर जायत जाल्यार तो जनाच्या कामा लागून इतल्या मोठ्या प्रमाणांत युवक आज जनाच्या ह्या चळवळी भितर सहभागी जाल्ले आसात जनाच्या निवडणुकीच्या कार्या भितर सहभागी जाल्ले आसात दिग्गज म्हणटा तो शब्द दिग्गज हे कोणूच ना असं जशें तुवें म्हळें तशें काही मतदारसंघांक आपले पारंपारीक मतदार असतात म्हणजे ट्रॅडिशनल वोटर्स ताका आमी म्हणटात जे त्या पक्षाशिवाय दुसरे कडेन तरी वोटिंगच केली ना शिवाय काही व्यक्तीकूय मारपी आसात इजदोर फर्नांडीस हो आज काँग्रेसीचेर निवडून आयिल्लो लास्ट टायम गेल्ले खेपेक आनी त्या काँग्रेसीच्या मताचे भरोश्याचेर तो आसा कारण भारतीय जनता पक्षाचे दोगी जाण जे आसात तिगी जाण भारतीय जनता पक्षाचेच ते तांची मतविभागणी मोठ्या प्रमाणात जातली तेन्ना काँग्रेसीची मतविभागणी जावं शकता कित्याक वेळ तुका दिसता एक म्हळ्यार काँग्रेसीची मतविभागणी ह्या खेपे जावपाची ना कित्याक जशें गेल्ले खेपे बंगाला पळय तूं बंगाला कितें जालें पळय बंगालाक लोकांक बीजेपी नाकाशिल्ली सो जो कम्युनिस्ट पक्ष बंगाला भितर इतलो स्ट्रॉंग आशिल्लो जो काँग्रेस पक्ष बंगाला भितर क्वायट स्ट्रॉंग आशिल्लो तांचो आज एकच आमदार आयलो एक आमदार आयलो एंटायर पोलरायझेशन एक पक्षा बाजून जालें तृणमुलाच्या बाबतींत जालें आनी तांणी ठरयलें की ह्या खेपेक आमी तृणमुला बरोबर रावया आनी बीजेपी सोपोवया तशें ह्या खेपेक संपूर्ण जें पोलरायझेशन आसा वोटराचें बारीक सारीक जे बारीक पक्ष आहा तांचें नांव सुद्दां घेना तांचे कडेन कोण वचपाना ह्या खेपेक तांचे प्रेजन्स आसा काणकोणा भितर पूण तांचे म्हऱ्यांत कोणूच वचपाना तांकां आतां लोक पळयतले की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराक उडोवपा सारको कॅन्डिडेट कोण आसा कोण उभारून वयर आयला आनी तो प्रत्येका खबर आसा जनार्दन भंडारी आयला सो ताका लागून हे जे सगळे जे वेगळे कडेन वचपाचे आशिल्ले पळय ते सगळे कॉन्सन्ट्रेट आतां जनार्दन भंडारी कडेन जातले दुसरे म्हळ्यार तुवें म्हणलें की भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार आहा ह्या खेपे एकटो ऑफिशियल उमेदवार जो गेल्ले खेपे नाशिल्लो आनी बाकीचे 2 जाण पयर पर्यंत हेतू भितर भारतीय जनता पक्षा बरोबर आशिल्ले तिसरी म्हत्वाची गजाल हेतू भितर तुवें जर बारीक कान असो घेतलो जाल्यार कळटले ज्या लोकांनी भारतीय जनता पक्ष सोडून आज पर्यंत मतां मारली नाशिल्ली अशे कित्येक मतदार ह्या खेपेक वेगळ्या उमेदवाराक मत मारतले बिकॉज दे आर फ्रस्ट्रेटेड विथ भारतीय जनता पक्ष ही भारतीय जनता पक्ष तांचो न्ही म्हणटा ते हो भारतीय जनता पक्ष बाबूश जेनिफर पक्ष म्हणटा ते बाबूश जेनिफर बीजेपी बाबूश जेनिफर पक्ष झाला हो भारतीय जनता पक्ष भ्रश्टाचारी झाला हो भारतीय जनता पक्ष आनी काँग्रेसीची सरमिळस आसा हो भारतीय जनता पक्ष उत्पल पर्रीकाराक तिकेट दिना लक्ष्मीकांत पार्सेकाराक जाणे हो भारतीय जनता पक्ष रुजयलो जेन्ना 50-100 मतां पडनाशिल्ली ह्या पक्षाक तेन्ना सावन कार्यकर्ते आशिल्ले 30 वर्सां जाणें आपलें योगदान दिलें ह्या पक्षाक त्या लक्ष्मीकांत पार्सेकाराक आज झिडकारून मारता हो पक्ष ताका लागून जो मुळावो कार्यकर्तो आसा भारतीय जनता पक्षाचो सुभाष वेलिंगकर सराची परिस्थिती कितें केल्ली ती खबर आसा तांचे कडेन जे संबंदीत लोक आसात अशे कित्येक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हांव जेन्ना हाऊस टू हाऊस केला तांणी म्हाका सांगिल्लें आमी भारतीय जनता पक्ष सोडून आज पर्यंत मत मारला पण प्रशांत ह्या खेपेक आमी भारतीय जनता पक्षाक धडे शिकयतले तांकां अद्दल घडयतले तांकां कळपाक जाय तांची तत्व कितें आशिल्ली तांणी खंयच्या बेसिसाचेर पक्ष सुरवात केलो आनी ताका लागून आमी ह्या खेपेक भारतीय जनता पक्ष सोडून मत मारतले तुवें म्हळें आमचे कडेन युवक आसात आमी जेन्ना पळयतात तेन्ना भारतीय जनता पक्षाचे बरोबर हो नगराध्यक्ष नगरसेवक हो सरपंच काँग्रेसी बरोबर हो सरपंच हो नगरसेवक आमच्या सॉरी इजदोराचे बरोबर काँग्रेसीचे जे उमेदवार तुम्ही आसात आणि तुम्ही जेन्ना भोंवतात तुमचेडेन असो एक रामू नायक जर सिस्टाचो सरपंच जर सोडलो जायत जाल्यार तुमचेडेन अशे लोकनियुक्त अशे प्रतिनिधी निवडून आयले तर तुमच्या बरोबर कोण आसतात एक म्हणल्यार खूब जाण आमचे बरोबर आसात पण ते भितरल्यान आसात हांव तांची नांवां हांगा जाहीर करप हे जावपाचे ना दुसरे म्हणल्यार
गेले खेपे इजदोरा बरोबर म्युनिसिपालिटी एकही नगरसेवक नाशिल्लो. 2000 पार केली ऑलमोस्ट इजदोरान एक नगरसेवक नसताना. सो ही शेवटाक जो प्रतिनिधी असता पळय पंच जाऊ सरपंच जाऊ व नगरसेवक जाऊ दे खूप वेळाचेर तो जेव्हा वॉर्डा भितर रावता तेव्हा त्याची वैयक्तिक प्रमाणात त्याका मतं मेळटात. खूप नगरसेवकाक हा म्हाका खबर असा सांगला लोकांनी तू ह्या खेपेक बीजेपी मत मागपा खातीर येनाका, दुसरे खेपे तुजे खातीर मत दिव्या पण बीजेपीक मत मागपा खातीर तू आमच्या बरोबर येनाका. ह्या काय उमेदवारांक ज्यांना दिसताले की पर्टिक्युलर कम्युनिटी ही आपल्याली मिरासदारी म्हण आपल्याली मिरास म्हण त्यांना आगोंद सारख्या भागांक धावणून घातला धावणून घातले. ज्या भागांक हिंगच्या कोपरा बैठकी कॉर्नर मिटिंगेक 70-100 लोक जाताले थंय 10-12 लोक जायनात आणि लोक आयले की पहिली प्रश्न विचारतात तुम्ही पक्ष कित्याक सोडलो तो सांग मागीर तुगे डेव्हलपमेंट विचार पक्ष कित्याक सोडलो तुवें. आणि ही परिस्थिती आज हांच्या सगळ्याचेर भारतीय जनता पक्षाचो उमेदवार गेल्यार बी ताका तेच विचारतात तुझ्या पक्षान नोकरी विकिल्ल्यो तू आज आमच्या बारा कितें आयला तुवें काणकोणच्या कितली भुरग्यांक नोकरी दिल्यो आणि कितली जाणां कडच्यान पैसे घेऊन नोकरी दिल्यो ते सांगा. सो ही परिस्थिती आज ह्या तिन्ही उमेदवारांचेर आसा. जनाक तसले कांयच ना. जना आज जनाचो दुसरो बिगेस्ट एडवांटेज इज 25-27 वर्सां एक पक्षाक घट्ट वेंग मारून जना आसा. जना जर तिकेट मेळ्ळा आज बिकॉज ऑफ हीज लॉयल्टी टू द पार्टी आणि ती तिकेट हांच्या लोकांनी सर्वे भितर सांगले जना वयर आसा म्हण. आणि दुसरे म्हणजे सेंट्रल लिडरशीप दिसले की एक जो आमच्या पक्षाक घट्ट वेंग मारून आसा जांची पक्षनिष्ठा वादातीत असा अशा तरणाट्या भुरग्याक तिकेट दिवची म्हणजे जनाक ही तिकेट मेळ्ळा आणि जना भोवतणी अथवा लोकांचा जमाव सारखा मोठ्या प्रमाणात. काणकोण मतदारसंघ जो असा तो जाती विरहित मतदारसंघ अशी म्हणून आम्ही म्हणतात. कित्याक आजपर्यंत 1962 ते 2017 पर्यंत जे आमदार हांगा निवडून आयल्यात ते ज्या समाजाचे 5%, 6%, 4% अशी वोटर्स असतात असे लोक आयल्यात निवडून. जना एम भंडारी जनार्दन भंडारी हो एक भंडारी समाजाचो व्यक्ती ती. सो हांगा जे भंडारी समाजाचे मतदार असतात ते ताचे बरोबर असतात काय एक म्हणल्यार भंडारी समाज म्हणटा हांव ताची एक वेगळी हे करता फोड करता. जना हो रेंद्रालो भुरगो बरोबर आणि रेंदेर समाजाचे भरपूर लोक असतात ते भंडारी समाजाचे नसत. जो गोंया काणकोणा भितर क्रिस्तांव समाज लार्जली असा तो रेंदेर समाज रिप्रेझेंट करता. इनफॅक्ट त्यांच्या संघटनेचो अध्यक्ष सुद्धा आमचो रेमी बोर्जीस जो आगोंदेचो. सो रेंदेर समाजाच्या भरपूर लोकांक असत पण तुवें जशें सांगला की हे समाज केंद्रीत जायना हांगचे राजकारण. खूप जण म्हणतात आमचा समाज इतला आपल्या तिकेट मिळचे माझा समाज इतला तिकेट मिळचे ते जायना. आणि जेव्हा त्या मनशाक तिकेट मेळटा तेव्हा त्याचो लोक उठयतात. हांव साधी गजाल सांगता पागी समाजा भितर एक अशी भावना असा की आमकां रिप्रेझेंटेशन मेळ्ळें म्हणून. राजेंद्र पागी हो भारतीय जनता पक्षाचो पहिलो कॅन्डिडेट आशिल्लो हांगा. कितली मतं पडली राजेंद्र पागी? एकनाथ नमशीकर महाराष्ट्रवादी बहुमतक पक्षाचो 1980 कॅन्डिडेट आशिल्लो जेन्ना वासुबाई गांवकार काँग्रेसी गेले तेन्ना. सुरेश काणकोणकर हो कॅन्डिडेट आशिल्लो काँग्रेसीचो. सो समाज पळोवन मतां हांगा जायनात, व्यक्ती पळयतात, ताची निश्ठा पळयतात आनी ताचे काम पळयतात आनी ताका लागून मतदान जाता. आणि आता तुम्ही पळय भोवतात न्ही सगळी कडेन तुम्ही पळयले आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाची मतविभागणी मोठ्या प्रमाणात जातली आणि काँग्रेसीची असतात किंवा ताजे कडेन युवक वर्ग मोठ्या प्रमाणात ताजे बरोबर भोवता. गोवा फॉरवर्डाची तुवें जे काम केले ते तुझे कार्यकर्ते भोवतात. म्हणटकीर येता ती निवडणुका जे ती आता थोड्याशान 14 तारखेर जे मतदान जातले ते मतदान तुका दिसता तुमचो उमेदवार जिखतलो असो? 100% देर इज नो डाऊट अबाउट इट. लोकांनी ठरयला ह्या खेपेक की जे आमदार बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरी देतात त्यांना बाजू दवरपचे, जे आमदार नोकऱ्या खातीर पैसे घेतात त्यांना बाजू दवरपचे, जे उमेदवार पट्टगेर 4-5 वर्षां तोंड दाखयनात आणि शेवटी निवडणुकीच्या 6 महिने असताना येतात त्यांना बाजू दवरपचे. तुका खबर आहे माझा रोग कोणाकडे नसतो. अशा उमेदवारापासून ही जनता या खेपे पैस रावतली. जनाची तिकेट डिक्लेअर झाली त्यांना जनाकच खुद्द विश्वास नशिल्लो की आपण वतलं का म्हण. ज्या दीस गोवा फॉरवर्ड ताजे बरोबर एंटायर टीम घेऊन जॉईन झाली त्या दिसासान जो जनाचो ग्राफ वाढत असं पळय वो आता अश्वमेद कोणच रोखपा शकपाना. जनाचो अश्वमेद जो भायर सरलो पळय तो कोणाच्यान अडवपा जावपाचो ना. तू यू नेम अ पंचायत जंय जना फाटी आसा. तू म्युनिसिपालिटी भितर पळय भले नगरसेवक आणि नगराध्यक्ष असू दी पण माझ्या दृष्टीन आयच्या तारखेक म्युनिसिपालिटी भितर जना लीड असा. आगोंद पंचायती भितर जना लीड असा. श्रीस्थळ पंचायती भितर जना लीड असा. पैंगीण पंचायती भितर जना लीड असा. लोलये पंचायती भितर जना सायझेबल असा एखादे लीड उरतलो.
गावडोगरी खोतीगाव जे जे खंय आमकां मात्शे कमी आसा थंय आमी आतां नेट लायतले आनी थंय बी आमी लिडी भितर येतले. प्रशांत तुवें आतांच उलयता सर म्हळ्यार की हांगा खुबश्यो समस्या आसात ट्युरिजमाच्यो आसात किंवां हांगा जे पिकता ताका भाव मेळना दर मेळना. काणकोणाक बरीच वर्सां जालीं हांगा मोठ्या प्रमाणांत किडनीचो विशय आसा. कारण वेगवेगळीं आसा ताजी खूब ताजी सर्वे जाली पूण नेमकी बाबा कारण कितें उदकाचो प्रॉब्लेम आसा काय कितें हांगचो एनवायरमेंटाचो परिणाम आसा काय कितें प्रॉब्लेम आसा काय कितें त्या संदर्भान आज पर्यंत रिसर्च जाल्ली ना. आमचे कडेन हांगा हेल्थ सेंटर आसा सामाजीक आरोग्य केंद्र आसा परंतु सामाजीक आरोग्य केंद्राक आमकां जे तज्ञ डॉक्टर फूल टायम जाय ते आमकां मेळनात. वालरोग तज्ञ म्हणा किंवा प्रसुती रोग तज्ञ म्हणा किंवा हेर जे कितें आसा आमचे कडेन डायलिसीस युनिट आसा पूण ते जितले प्रमाणांत चलपाक जाय ते चलना. सो तूं तुका खबर आसा हे सगळें पूण आनी हे खंयचे खंयचे विशय घेवन उदर तुवें सांगलो तो विशय म्हणजे हांगचे म्हणजे पिकता किंवा ट्युरिजम किंवा सीआरजेडाचे विशय ह्या बरोबर आनी खंयचे विशय घेवन तुमी मुखार वतले आरोग्याचोय विशय तुमचे तकलेर आसा. मेन म्हणल्यार पळय आमच्या हांगा इतली पिकयतात आनी रस्त्या कशी बसची पडटा. बरोबर आमची संकल्पना आसा काणकोणचो बाजार नवें जे एग्रीकल्चराचे हे येतले मार्केट ऑर तांची जी बिल्डींग येतली तातूंत भितर काणकोणचो बाजार. सो काणकोणची मिरसांग घेवपाक लोक तडफडटा सारके. थ्रुआउट द इयर काणकोणची मिरसांग अवेलेबल आसपाक जाय. काणकोणची काटेकणगां जावं झाडकणगां बाकीचे सगळे जे आसात तवशा वेळार तवशीं मोगी चिबडां हे जे आसा पळय ते मेळपाक जाय लोकांक सारक्या प्रमाणांत आनी तांकां वताक पावसाक करपून ते विकपाक पडपाक नजो. काणकोणचो बाजार स्वरुपी एक कायमस्वरुपी काणकोणचो बाजार ही संकल्पना राबयली जर जायत जाल्यार ह्या लोकांक एक निवारो मेळटलो आनी परमनंट मार्केट 24 म्हळ्यार 365 डेज मेळटले. हेल्थाच्या बाबतीत आज अशी परिस्थिती जाला आमगेली सादी जर थंडी जालो म्हणून जर गेलो जाल्यार सुद्दां तुका मडगांव वचचें पडटा अशी परिस्थिती बिकॉज देर इज नो स्पेशलायज्ड डॉक्टर वेगवेगळ्या क्षेत्रांतले हांगा ना. सो काणकोणच्या आरोग्य केंद्रा भितर स्पेशलायज दोतोर हाडप ही प्रायोरिटी आसपाक जाय. ही प्रायोरिटी आसपाक जाय म्हळ्यार तुवें ज्या ज्या क्षेत्राची नांव घेतली हेल्थ हातूंत भितली ते एक फूल फ्लेज हे आसपाक जाय आरोग्य केंद्र हांगा दोतोराचो रावपाक जाय. द गव्हर्मेंट शूड मेक इट मँडेटरी ऑन द जे प्रोबेशनाचेर दोतोर धाडटात वा ताजे नंतर धाडटात की तुवें थंय रावप. पयलीं कितें जाता पयलीं हांगा दोतोर सावंत कितें करता दोतोर सावंत रावताले हांगा पेशंटागेर सायकल घेवन वताले न्ही तो भाड्या मोटरसायकल म्हणल्यार नाका म्हणटालो तुका 2 रुपया दिवचे पडटले आपल्या सायकलीचेर येवन जाल्यार सायकल हाडल्यार सायकल घेवन या म्हणटालो 4 जाणांक काम जातलें म्हण अशे डेडिकेटेड दोतोर जाय आमकां हेल्थ सॅक्टरा भितर. तांणी हांगा रावपाक जाय आनी हेल्थ फॅसिलिटी दिवपाक जाय. एन्टायर ट्युरिजम बॅट ह्या कोविडा लागून 2 वर्सांक हावळयला तांचे. टॅक्सीवाल्यांक सांगले तुमी ते मिटर बसयात हे बसयात पयशे दितले म्हण अजून कित्याक पयशे मेळना तांकां. तेमी जे तांकां पयलीं ते स्पीड गव्हर्नर म्हण बसयलो आतां तांकां मिटर म्हण बसयलो येदी व्हडली गोश्ट केली सरकारान की तांकां आमी ते पयशे तुमी इनिशियली इनवेस्ट करात तुमचे रिफंड करतले म्हण अजून ते पयशे रिफंड जायना. लाडली लक्ष्मीचे पयशे मेळना अजून पर्यंत ग्रह आधाराचे पयशे मेळनात अजून पर्यंत. सो हे सगळे जे वेगवेगळे विशय आसा पळय ते सातत्यान विधानसभे भितर मांडपाक जाय. एक ल्हानशी जेटी जाय पाळोळ्यां भितर पावसा दिसांनी तेंगेले व्हड्यान धोको निर्माण जाता व्हावन वचपाची भिती निर्माण जाता. एक जेटी ल्हानशी बांदली जर जायत जाल्यार तांच्या रॅम्प बांदलो तांच्यानी वयर काडून दवरपा जाता. सादो रॅम्प करपाक जायना आमच्यानी. सादे तळपण आनी आगोंद पारव्यां जेटी कडेन ड्रेजींग करपाक जायना आमच्यानी इतली वर्सां. सो दीज आर बेजीक प्रिंसिपल इश्यूज जातूंत भितर लोक सापडला. तिसरी एक म्हत्वाची गजाल पयर म्हाका सांगली कोणें आमच्या आर्मा लायसन्स टायमार रिन्यू जायना म्हण. ह्या कित्येक भागां भितर आर्म आसप तुजे बरोबर गरजेचे ना जाल्यार तुका एक शेत मेळपाना. रोविल्ली शेतां सगळीं दुकर उडयता भले मागीर आमी कितें वन्य प्राणी प्रेम आसूं दी. आज जो माकडांनी संवार केलो पळय एखाद्या भाटांत दिसाक 50 बोणे मेळटात 800 उडयल्ले हाजे खातीर माकडां मारप म्हणना. तुवें रानां भितर फळझाडां लावपाक जाय आनी ती वयर काडपाक जाय. ती जर जाली तर जायत माकड सकाळ देवना. आमगे रेल्वे लागून माकड सकाळ दिवपाक लागल्या कित्याक वयर फळझाडां कांय ना. सो तुवें फळांची जर वयर निर्मिती केली अशी रानटी फळांची माकडां अमकें फळ जाय म्हणना तो सकाळ दिवपाचो ना. अशे तरेचे प्लॅन जर आमी राबयले जर जायत जाल्यार म्हाका दिसता की काणकोणचो चेहरा मोहरा आमी बदलपाक शकतले. प्रशांत फाटी 2-3 वर्सां जाल्यार आमी कोरोना महामारीच्या हातूंतल्यान वतात आनी जे आमचे पारंपारीक वेवसाय करपी जे लोक आशिल्ले फूल विकपी फळ विकपी तांकां सरकारान एक मदत दिवया म्हणून तांच्याच्या सगळ्या कडच्यान फॉर्म भरून घेतले आनी अशें आयकुपाक येता की तांकां अजुनूय ते पयशे मेळ्ळे ना. एक गजाल जाली. दुसरी पायलट जे आसात मोटरसायकल पायलट
तांकाय बी कित तरी आर्थिक मदत दिवपा खातीर ह्या सरकारान तांचे कडच्यान बी अर्ज भरून घेतले तेही तांकां मेळ्ळो. तिसरी गजाल आमची गेली कितलीशीच वर्सां बाळ्ळी टू गुळे रस्त्याचो ज्या रस्त्याची परिस्थिती जर पळयली जायत ती त्या रस्त्यार येवपाचे वचपाचे त्या रस्त्यार सगळ्या पडिल्ले आसात फोंडकुडू पडिल्ले आसात अजुनूय ती कर उस कापिल्ली ना आनी आमी दर खेपेक आमी फोर लेनाची हेच बोवाळ करीत आसात आज जातलो फाल जातलो ह्या संदर्भात तुकी सांगपाचे हे म्हत्वाचे विषय बाळ्ळीच्या रस्त्याचो विषय जो काणकोणकारां सतयत पळय म्हाजे दृश्टीन टेंडर पास जाला फायनान्शियल अप्रुवल आसा. दामोर कित्याक पडना खबर ना कमिशन मेळना म्हणून उरला काय कित्या खातीर उरला ते म्हाका खबर ना फायंड आउट करचे पडटले पूण तो घालपा जाय आशिल्लो आज पर्यंत. तुवें हे जे फॉर्म भरून घेतले ते एक आनी दोग जाणां कडेन न्ही 50 कॅटेगरी आशिल्ली गाडयेकार आशिल्लो खाजेकार आशिल्लो कलेकार आशिल्लो पदेर आशिल्लो फुलवाला आशिल्लो सगळे एक 50 कॅटेगरीच्या लोकां कडच्यान फॉर्म भरून घेतले एक 1,00,000 फॉर्म पडून आसतले सोशल वेलफेरा भितर. ही इलेक्शन गेमीक इलेक्शना टायमाचेर हे कितें केलें की लोकां दिसता ते 5,000 मेळपाचे आहा म्हणटगीर आमी पक्षा बरोबर रावया बीजेपी बरोबर रावया पूण लोक पिशे नात. 50,000 नोकऱ्याचे आमीश दिल्ले लोक रावले तांचे बरोबर लास्टाक 10,000 आयले नोकरी दिली कितल्यो 10,000 सरकारान जाहीर करचे नोकरी कितली दिली त्यो आनी त्यो कितले पयशे घेवन दिल्यो त्यो बी तेजे बरोबर जाहीर करचे. तांणी मेनू कार्ड केल्लो आहा नर्स जावपाक जाय 7,00,000 रुपया आनी कोण जावपाक जाय 9,00,000 रुपया कॉन्स्टेबल जावपाक जाय 7,00,000 रुपया पुलीस इन्स्पेक्टर जावपाक जाय 30,00,000 रुपया आरटीओ इंजिनियर हेजो पीडब्ल्यूडी इंजिनियर जावपाक जाय 30,00,000 रुपया आनी हे हांव सांगना हे बाबू स्पॉन्सरात सांगता तांच्या पक्षाचो आमदार सांगता. मेनू कार्ड हॉटेलां भितर वतकीर बटाटवडो 15 रुपया च्या 10 रुपया शिरो 25 रुपया मसाला डोसा 50 रुपया अशें हांगेले मेनू कार्ड आसा आनी हे मेनू कार्ड राबयल्ल्यान लोक आज हांचेर बेजार जाता. असो तुमकां जेन्ना तुमी लोकां मेरेन वतात हाजे खातीर जनसंपर्का खातीर किंवा मेळपात तेन्ना अशी काही तुमकां काणकोणाची अशी प्रसंग आयला ते कित्येक लोक गाळी मारता हांकां गाळी मारतात दारां आयल्या जोत्यांनी मारतले म्हणटात धांवडून घालतले म्हणटा हांकां हे मेनू ताजो फायदो निश्चितपणान लोक ह्या सायडीच्यान येतात हाका लागून आनी हो इतल्या मोठ्या प्रमाणांत हांचे विरुद्ध असंतोष आसा पळय इतल्या मोठ्या प्रमाणांत तो तुका मतांतल्यान दिसतलो लोक दाखोवपा खातीर अय बाबा हांव तुजे बरोबर आसा आयलो दारा म्हणटगीर एक आमी कितें आमी सौजन्यशील आमी आदरातिथ्यशील सो दारा आयिल्ले म्हणजे आमी अपमान करनात पूण मत तो ताका दाखोवन मारना मत डायरेक्ट तो बटन दाप तेन्ना ताका ते कांय याद उरपा ना ताका राग येतलो आपल्या कडेन पयशे मागिल्ले नोकरी खातीर आपल्याक नोकरी दिता म्हणून सांगिल्ली नोकरी दिली ना आतां थोडे जाण उलयता की इंडस्ट्रियल इस्टेटी भितर कारखाने हाडपाचे येतले ते खंय आशिल्ले तर कारखाने हाडपाक तुमी पोजिशनां आशिल्ले हेजे पयले 4-7 सिपलाचे कारखाने जर वेर्णा येतात गोवर्मेंटाच्यान कंपलसरी करपा येना सिपलाक एक कारखानो तूं काणकोण घाल म्हण तुका जमीन फुक्या दी ताका उदक फुक्या दी लायट फुक्या दी हे सगळे फुक्या दी कित्याक 500 काणकोणचो भुरगो नोकरी लागता न्ही 500 काणकोणच्या भुरग्यांक नोकरी लावपाक सरकारान कितले पयशे दिवचे पडटले ताजे पेक्षा ही जमीन उदक लायट जर फुक्या दिली हे करपाक हांगचो आमदार कमी पडलो म्हणपाक डेफिनेटली ताणें झगडपाक जाय आशिल्लें हे करपाक इंडस्ट्रीज मिनिस्टराक कंपेल करपाक जाय आशिल्ली यू कंपेल सिपला की 4 थिंग घातले एक काणकोणा घाल म्हण सिपलाचोय बी प्रॉब्लेम आसलो तांकां ट्रान्सपोर्टेशनाक काणकोण सावन हांगच्यान पोर्ट ना एअरपोर्ट ना ट्रेन ना सो ताजे खातीर ही ताका बेनिफीट दी न्ही सो ही ताका एक कितें तरी हे दिवपा जाय तुवें ताका एक कितें तरी कन्सेशन दिवपाक जाय जाल्यार ताका दिसतलें आपल्याक हांगा इंडस्ट्री खात्यार आपल्याक कितें तरी मेळटलें म्हण पूण हें प्लॅनिंग कोण करतलो हे मुद्दे सरकारा कडेन मांडटलो कोण विजन जाय न्ही ताजे खातीर यू शूड हॅव अ विजन फॉर काणकोण कॉन्स्टिट्युएंसी. ह्या खेपेक एबाव 80 इयर्स जे वोटर आसात 80 वर्सां वयले तांची वोटींग ते घरा कडेन जातले आनी दुसरे सादारणपणे आमचे कडेन रावन अबावट 600-700 सुमार ते वोटर्स आसात 80 वर्सां वयले आनी दिव्यांग डिजेबल जे आसात ते सादारण 400 सुमार आसात हे डिसायडींग फॅक्टर जावचे कित्याक डिसायडींग फॅक्टर ते दीज आर क्वायट पळय 34,000 भितर 1,000 वोटर म्हणलो तो एक जवळजवळ 3% वोटर झालो 340 जर आमी 1% धरले जर जायत जाल्यार 3% सुमार वोटर जालो 1,000 म्हणल्यार सो सायजेबल वोटर जालो ना तो सो तांकां कशे तरेन कोण ते भितर मशीन व्हरून हेच दाबतले काय आमगे तेगे बरोबर कोण आसतलो ते पळोवपाक पडलें ना ताजेर कॉन्सन्ट्रेशन करचें पडलें. तुमी ताजे खातीर इलेक्शन कमिशना कडेन कितें मेमोरेंडम बी सबमीट केलें काय कितें ना आमी कांयच केलें ना बिकॉज सी पर से तांकां ही फेसिलिटी मेळपाक जाय ती मेळपाक जाय पूण तांणी बरोबर सगळे पक्षाचे लोकांक बरोबर घेवन ते वचपाक जाय न्ही नाल्यार तूं म्हणटा तशें कोणीतरी वतला न्ही ताजेर बटन टाकता. म्हाजे दृश्टीन सगळे पक्षांचे मनीस वचचे पेक्षा ताणें अशें करपाक जाय की त्या फॅमिलींतले मनीस तांचे बरोबर आसतले इच फॅमिलींतले कित्याक पक्षा मनीस गेले म्हणटगीर तांचेरूय बी प्रेशर येता हे सगळे गेला म्हणटगीर
प्रत्येक फॅमिलीतलो मनीस ताजे बरोबर आसपाक जाय. म्हाजो जर बापूय जर वोटींग करता जाल्यार ताजो चलो चली बायल कोण तरी आसपाक जाय तो वोटींग करतना. तें बटन तेका त्या ऑफिशियला धप्पा दिवपा नजो. तूं गेलो कोण तरी घरांतलो आसपाक जाय जेका बापायन सांगपाचें हळू कानाक मत हाता मार म्हणून, आनी तो मागीर त्या प्रमाणे मारतलो. म्हणटकीर हे डिसायडींग फॅक्टर जे जातले ताजे नेमकी नुकसान कोणाक जावं शकता. कारण आतां सरकार आसा भारतीय जनता पक्षाचे, भारतीय जनता पक्षान ह्यो फेसिलिटी ना त्यो फेसिलिटी अशे पद्दतीन हे योग्य तरेन जर लाबयलें ना जायत जाल्यार एडवांटेज बीजेपी मेळपाक शकता. पूण म्हाका दिसता की हो विशय आमी हाजे कडेन लावन धरतले इलेक्शन कमिशनरा कडेन वा म्हळ्यार स्टेट चीफ इलेक्टरल ऑफिसर जो आसा गोंयचो ताजे कडेन आमी लावन धरतले आनी वील सी दॅट की हे वोटींग करतना फॅमिलीतलो कोण तरी मनीस त्या दिव्यांग्या बरोबर नाल्यार त्या जाणट्या मनशा बरोबर थंय सायडीच्यान आसतलो आनी तो बटन दाबतलो. तो जाणटेलो कोण आहा तो बटन दाबतलो. तुमचे बरोबर फॅमिलीच्या बरोबर आसतलो. आमी बरोचसो वेळ प्रशांत नायका कडेन जाताना चर्चा केली. एक विद्यार्थी चळवळींतल्यान आयिल्लो ही एक व्यक्ती गोंयच्या राजकीय सामाजीक शैक्षणीक क्षेत्रांत ताजे सुरवेकच सांगलो तशें. ताचें खूब मोठें योगदान आनी म्हत्वाची गजाल म्हळ्यार तो थंय टिकून आसा. म्हणजे आनी ताजे बरोबर जे लोक कोण आशिल्ले तांकां अर्द्या तो सोडून गेलो ना आनी आतां तो प्रत्यक्ष राजकारणाक पडिल्लो आसा ह्या निवडणुकीच्या हाका लागून काँग्रेसीचे जनार्दन भंडारी. आनी आतां पर्यंत ताणी जे लोकां कडेन ते वचून तुमी भोंवल्यात त्या पद्दतीन ताका जो अनुभव आयला त्या वेल्यान येता ती निवडणूक येता ते मतदान आसा 4 तारखेचे ते निश्चीतपणान काँग्रेसीचे जनार्दन भंडारी हाका जातले आनीक तो जैतिवंत जातलो अशी तो सांगता. प्रशांत तुवें खूब बरी म्हायती बरी तुजो आज पर्यंतचो अनुभव तुवें हांगा आमकां शेअर केलो ताजे बद्दल सिटी प्रसाच्या वतीन तुमकां धन्यवाद.